गर गर फिरवायचं आणि जो हातातला आहे ना गुड मॉर्निंग गाईज. तर ही आहे गावाकडची सकाळ. चला सुरुवात करूया चहाने. मस्त चहा उकळ ठेवलेला आहे आणि मी आता दाखवते की शेतामध्ये पाकळ्या कशी राखायची. ते शिवांश पण गेला आहे पाकळ्या राखायला, मी जस्ट जाणारच आहे. तर चला भेटूया शेतात. पहा जास्वंदीला पण फुले उमलली आहेत आणि हे आमच्या कोंबड्या आणि ही कोंबडीची पिल्ले. आम्ही सोडत नाही याला कावळा वगैरे नेतो म्हणून. पहा ही आहे आमचं ज्वारीचं शेत आणि इथे सर्वजण आले आहेत पाखरं राखण्यासाठी. हे बघा आमचे मालक कसे पाखरे राखतात. गावाकडची सकाळ आणि पुण्यातली सकाळ ह्यात खूप डिफरन्स आहे. खूप फ्रेश हवा आहे. खूप चिमणी आणि पाखरे येतात ज्वारीवरती आणि 9-10 वाजले तरी पण येतातच, त्यामुळे 10 वाजेपर्यंत पाखरे राखावेच लागतात. पहा आता गोफण पण फिरवून दाखवली जात आहे. पहा गोफण कशी फिरवतात. ही पहा हे आहे आमच्या ज्वारीचं शेत. हुरडा बनलेला आहे आणि हा पहा आम्ही चहा बनवून आणलेला आहे इथे शेतामध्ये पेण्यासाठी. आणि हा पहा चिमण्यांचा आवाज. बघा मी आता तुम्हाला पाखरे राखून दाखवते. चिमण्यांना कशी मी उठवते. ह्याऊक ओरडणार आहे पाखरांना. हा छान आहे. हा बघ शंभू कसा करतोय. कसा करतोय शंभू. हा करा ओरडा पाखरांना. ही गोपन आहे. ही जी येते ही अंगठ्यात घालायचं आणि ही दुरी येते अशी हातात पकडायची आणि ह्याला असं गर 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 फिरवायचं आणि जो हातातला आहे ना तो असं फेकून द्यायचा. फेकून द्यायचा. माझा दगड तिकडे पडलेला आहे चुकून. त्याला खूप लांब उभं राहावं लागते. अजून एक दाखवते. त्याला खूप प्रॅक्टिस लागते. आता माझी प्रॅक्टिस नाही आहे त्याच्यामुळे मला लांब उभं राहते. आता थोडं जमलेलं आहे असं प्रॅक्टिस करून करून जमेल. अशा प्रकारे ही गोपन चालवून आम्ही पाखरं राखतोय. ज्वारी खाल्ली सगळ्यांनी. पाखरं ज्वारी खाल्ली आणि हा हुरडा आहे आणि ही ज्वारी भरलेली आहे. असं ही कणीस खूप छान आणि ही अजून भरणारच आहे कणीस. तर अशा प्रकारे आमची ज्वारी आलेली आहे खूप छान. हे आमचं ज्वारीचं शेत आहे. आता उभं धरा घडी काय नाही ओरडकी. हा ती नाही त्याच्यात ती गाणं लावायला येते. त्यात नाही ओरडलं तर चालत. ओरडायच असते की. हा ती आडव्या मोबाईल मध्ये. हे झाड मी लावलेलं आहे. त्याला खूप छान मोहर आलेला आहे आंब्याच्या झाडाला. जेव्हा तुम्ही एखादं झाड लावता आणि ते असं मोहर फुलतं मोहराने आणि त्याला आंबे लागतात त्याची मजा खूपच वेगळी आहे. त्याचा आनंद हा खूपच वेगळा आहे. पहा याला छोटे छोटे आंबे पण लागलेले आहेत तिथे तुम्ही बघू शकता. आणि पहा झाड पूर्ण मोहराने भरलेलं आहे. छोटे आंबे पण लागले आहेत आणि पूर्ण झाडाला मोहर लागलेला आहे. आणि हे आंब्याचं रोप मी स्वतः घरी तयार केलेलं आहे
आणि पहा किती छान दिसतोय मोहरलेला आंबा. आणि हा मी लावल्यामुळं तर खूपच आनंद झालेला आहे मला की हा मी लावलेला आंबा आहे म्हणून. आणि त्याला इतका छान मोहर आलेला आहे. तर तुम्हीही नक्की आंब्याची झाडे तयार करा, रोपे लावा. पहा एक ना एक दिवस त्याला खूप छान गोड आंबे लागणारच. बघा आम्ही चुलीवरचं मटण बनवतो आहे. हे आहे मटण, यात हळद मीठ लावून घेतलंय. आणि ही आहे आमची चूल, तर आम्ही ह्याला देतो आहे फोडणी. पुढं करत का जरा जाळापाशीच दादा तसच. शिवांश करतोय का हुरड्याची तयारी? दाखव तुझं कनीस शिवांश वरती करून. बघा तू फुकतोय. इकडे दाखव ना हात. अरे हात दाखव असच बस. शिव शिव आमची हुरडा पार्टी चालू आहे इथं अशा प्रकारे.